देशभरात आणि जगभरात किंवा राज्यात आपण जे कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वाट बघत होतो त्या लसीकरणाचा आज दिवस उजाडला, तर तो सुवर्ण क्षण आणि त्या ऐतिहासिक गोष्टी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे पार पडत आहेत. आणि त्याच कार्यक्रमाचा साक्षीदार म्हणून आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, तसेच इथे स्थानिक बांद्राचे आमदार आणि आदरणीय उपस्थित असलेल्या अनेक स्थानिक कमिट्यांचे अध्यक्ष आणि सदस्य, तसेच संपूर्ण मीडिया की ज्यांच्या मार्फत शासन काय करतं आणि राज्यातले डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ देखील काय करतात ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाते. ही माहिती पोहोचवणारा संपूर्ण मीडिया परिवार इथे आज उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या उपस्थिती आज हा ऐतिहासिक क्षण आणि हा सोहळा आपण म्हणू शकतो, कारण एका आलेल्या संकटावर मात करण्याची ही आपली पहिली पायरी आहे. आणि त्याच पायरीचं स्वागत किंवा त्या सगळ्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत, त्याबद्दल मी पुन्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आपल्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाठीवर कौतुकाची जी थाप मारली आहे ती देखील वाखडण्यासारखी आहे. साहेब, खरं तर अनपेक्षितपणे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, पण अपेक्षित असलेल्या राज्यकर्त्याप्रमाणे आपण वागत आहात याचं खरंच राज्याच्या जनतेला अप्रूप वाटतं. संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी विविध कोविड केअर सेंटरवरती आज हा लसीकरण देण्याचा शुभारंभ होत आहे आणि त्यातही मुंबई सारख्या ठिकाणी ह्या लसीकरण केंद्राच्या शुभारंभात आपण सगळे सामील झालो आहोत हे आपलं अहोभाग्यच आहे. Thank you.